मांदीला मरतात आहेत, सुकवायला सुरुवात करतील आता. हा पावसामुळे. हा तिथे काय गेली. आणि आपण आज एका नवीन गावात आहोत, ज्या गावात जो व्हिडिओ मी बनवलेच नाही. तिथे का कंच गाव आहे. ते या गावात नकून जात येत असेल त्यांनी व लागलो असेल तळे गाव तळेगंज आपलं तळे गाव घेऊन आलो मालवणी बांगड्या. इथं गेल्या आहेत म्हणजे. आणि या बांगड्यांसाठी थोडा वेळ थोपावर देखा. हे आहेत मालवणी बांगड्या. या गावांच्या कोंबड्या. दुपारची वेळ आहे. जाऊया आईच्या इकडे थोडंसं घेतात का नाही देखू. कारण आहे ना यांची माणसं आता बोलत की सकाळची पण कोणतरी बांगड्या घेऊन आलती तेव्हा असं वाटते की नाही जास्त खपणार. हा भानंगच्या गावात आले होता तलेगाव खपलाच नाही तेव्हा. आता तलेगाव एक पण माणसाने घेतला नाही. आणि ह्यातनं पण बोलतं दोघी दोघी बांगडे ऐकून गेल्यात. चालली आहे आजची परिस्थिती जरा नेहमीपेक्षा वेगळी आहे. असं स्वागत आहे तुमचं आजच्या पण व्हिडिओत. ते दोन गाव काढलं म्हणजे ना एक गाव काढलं हे दुसरं गाव आता ट्राय करते आहे. आता घेतात का नाही बांगडे तुम्हाला सांगलं ना सगळ्या इकडे बांगडे वाढ असतील. कारण बांगडं जाम मरतात आमच्या गाववाल्यांना म्हणजे बांगडं जाम भेटल्यात. आणि अवघड धंदेवाला त्यांना जाम भेटल्यात. इकडे देखा इकडे पूर्ण कम्प्लीट निसर्गच निसर्ग आहे. आणि भानंग देखाव गेलो तर भानंग गाव पण मोठं आहे. देखा देऊळ वगैरे मस्त दिसतंय. मस्त गाव आहे. जर मावरा कोण घेऊ लागलं ना तर आपण गावात जाव. बाकी हो व्ह्यू मस्त आहे. दुपारचा टाइम आहे. तिथे आता किती वाजलेत 3:15. मला मस्त मस्त एक एक नवीन नवीन गाव देखावला भेटू शकतात. कारण भरपूर आणि भरपूर गाव फिरावला होती नाही असं पण वाटते. कारण बांगड्यात ते टाकी भरूनच आहात. प्लस गमीला थोडा हात तेवढं खपवतात. तर देखूया आजचा दिवस कसे जाते. आईला बोललेलं मी की म्हणजे वाटत होतं की खपतीन का नाही. पण बोलता आय बोलतं हाय आता मावऱ्यात जाऊया. आईन घेतलेला आमच्या मामांच्या सदना घेतल्यात बांगडं आणि आयल्या घेऊन जाऊया गावात थोडंसं. आपण आईची बोनी झालीय वाटतं आता बहुतेक. काय झालं द्या माझ्याशी. मग कितीच घेतलं हो त्यांच्या सोबत. ते देखा भानंगचं गाव आता आपल्याला आत्मांशी थोडंफार देखावलं भेटेल. हे देखा आता जोरलेलं भाताचं कुंडो नाही सॉरी आपलं काय बोलतात त्याला भार गवात सुकवलेला. आणि या फोपायचा झाड देखा किती मस्त त्यायलंय. आणि या सीताफलाचा आहे मंदाच. हा द्या चला जाऊन येऊया थोडस आत म्हणशी. ते गाय आता परत ते एक नवीन गावात एंट्री करताना. आणि हे 3:22 झाल्यात म्हणजे आणि काहीच नाही. हे देखा 2-3 घरातनं वाटतं घेतलं असेल. एक घरात देताना आपण देखलं बाकी बांगडं तैसच आहेत दिसत नेल्यात. आणि यो गाव आहे अर्ना आहे. मावशी बरे आहेत ना. हो भरपूर दिवसांनी आलो. हां
हो बांगड्या, मालवणी बांगड्या आहेत. या गणपतीचा देऊळ या गावांचं. आणि ते देखतात बांगड्या, घेते नाही सगळ्या वाट्याने. पन्नास मग अशी सात सात देत आलोय आम्ही. आता जास्त देऊ लागले आहे, खपय नाही तेव्हा. काय मावशे नाही खपत अशी परिस्थिती आहे. बांगडे पण आता नरम परत चालल्यात. गाव देखूया, अर्ण आहे थोडकत, मस्त गाव आहे, तवलारू घरात. इकडे पण भात झोरणी वगैरे चालू आहे. आणि आपला आकाश पण एकदम शाप आहे, पावसाची काही भीती नाही. गावाच्या बाहेरची वेव आहे एकदम, आहेत ना. या रस्त्यानेच आम्ही एंट्री केली. झोरलेलं भात आहे, एक असे करतात. ढोर आहे वजा पण टाइम जायला. हा अरे योग गाव आहे मंगून याच्या गलत दिगा काय घेतलंय. गावगिरी करायला चाललंय, शिक्षा असते अशी ढोरांची आहेत पण. बाकी या गावात पण कोणी काही जास्त घेतला नाही, तैसाच घमेल अंदर आहे. आणि आता पुढच्या कोणच्या तरी गावात चालल्या, पैसा आणवलं गेलेली. आता पुढच्या गावात परत जावं लागेल कधी तरी. आपल्याच मावशी घेऊन चालल्यात. ढोरा कुठे घेऊन चालल्या? वाऱ्यात राहण्यात. आत्ता हो काय राहणार जवळचा टाइम 3:30 वाजून गेला. तर आपल्या रायगड जिल्ह्यातील तला तालुक्यांच्या आणखीन एक गावात आले होता बोरघर. बोरघरचे जबरदस्त व्ह्यू. सूर्यदेव आता आले बाहेर जोरात चोडले निंबर. 4 वाजा वाजले. पहिलाच मासा गेला पाहिजे मी भेटा सुट्ट काय काय सर्व आहे काय माता
अरे मजी कुठे लांब जाते देशी लाज नव्हते ठीक आहे मजी तिथे बसले ती बघ दे किती रुपये पाहिजे तुला दे 500 रुपये आई बोलायला लागत ना तुला या आता साई धाम या गावात आलो इथे का मस्त दिसावला हे पण गाव आहे फक्त घरात लोक असून दे त्याने पण भांगरस थोडेसे चेंज करून घेतल्यात आता चांगले चांगले ढिसा दिले लवकर खपावसाठी साईधाम जाम आज जाम मेहनत करावी लागली 4:30 वाजून गेल्यात तर आता तारणे गावात आलो तिथे काय गेली तारणे गाव दे गाता सध्या मस्त ही कृषी निसर्ग आहे आणि यो पण कोणत्या तरी गावात रस्तो गेलं आहे आणि यो गाव तारणे आणि आता जायला कोणतरी सांगते की हातना पण कोणतरी बानगड विकून गेलं आहे तर आता बोरगडच्या आदिवासी वाडीवर आलो इथे आदिवासी वाडीवरची घरं मस्तात इकडे निसर्ग इकडे पोरा खेळतात इथे का चावल निवारते मस्तपैकी निवांत बाकी आई गेले आता म्हणजे देखूया आणि ते का 5:30 वाजल्यात कुत्र्याच्या जोरीला मस्त खेळतात दोघी जणी नाही घेतला कोणीच चला मग पुढच्या गावात आता आल्या खांबिवली आदिवासीवाडी हे काय दाखवलेलं गाव तुम्हाला येऊन गेले आहात ना तर कोण नाही आलेलं असलं तर तर खपल नाही तर मग काय चालतंय का
सगळं तहीसात पाणी सुटला बर्फाचा. तर आता आलो शेनोई गावात. शेनोई एकदम तळाच्या जवळ असलेलं गाव. 6 वाजल्यात करेक्ट आई गेले आतमध्ये बांगडं घेऊन. तिथे का घरा जातपर्यंत आता आम्हाला रात्र होणार आहे. येऊ का माझ्या पाठीवर फिरते गरज दे का किती मस्त घंट घातले या का असं माझ्या पाठी फिरते रे. इसको क्या हुआ रे याला काय झालं. तर नेहमीपेक्षा सगळ्यात जास्त आज तुम्हाला आम्ही फिरताना दिसल्या. सुका मोहरा येते ना सुका मोहरा तेव्हा पण असं जाम फिरवलं लागतं. सकाळचं निघून आम्ही संध्याकाळचं कवा कवा घरा जातो. आता तर दुपारचं तरी निघालेलो म्हणजे दिवस आता मावला आले त्यामुळे आता आम्ही घरात जाव. आई देखते आहे अजून एक गावात नाही ते काय देखू. आता बोललेले आहे घरा जाऊ पण गाव दिसलो का बोलते चल गावात. गाव दिसलो का बोलते चल या गावात देखूया. पण प्रत्येक गावात म्हणजे त्याला तालुक्यांचं बहुतेक ऑलमोस्ट जाम गाव फिरलं. तुम्ही देखलंच तिकडशी म्हणजे तलेगाव. तलेगाववरशी गेलो भानंग. भानंगवरून अडणालं. अडणालावरशी मग परत तिकडं त्या साईडला बाहेर पडलो बोरघर. बोरघरवरशी आलो तळ्यात. तळ्यात नाही थकलो तळ्यातनं सरळ इकडं आलो. पहिलंच गाव लागतं तो तारणे. तारणेनंतर मग कधी थकलो आदिवासीवाडी खांबवली आदिवासीवाडी. त्याच्यानंतर यो गाव आले. किती गाव झाले तुम्ही जे का आईला मी बोललेलो की नाही खपणार कारण जाम बांगडो आमच्या गावात भेटलेलो लोकांना. तर सगळी लोकं धावत पला तिकावला आधी सुटलेली कारण बांगडं घे म्हणजे बांगडं घेवायला साठं करी पण कोण तयार नाही. त्यामुळे लोकाही असं गावोगाव विकून फिरलं आणि प्रत्येक गावात कोण नाही कोणतरी विकून गेलं ते आपण आम्हाला समजला. सो असो यायचा पहिल्यांदाच झाले ओला मावरा घेऊन फिरत असताना आमच्यासोबत. तरी आईसोबत झालेलं असलं अगोदर तर माहिती नाही पण मी सोबत असताना तरी हे पहिल्यांदाच झालं. आईला कॉन्फिडन्स यामुळे असतं की आपली गाडी आहे कथाहून फिरून खपून टाकू. तो आयन घेतलेलं ते पण आमच्याच मामाचंच हात त्यामुळे काही एवढा या नाही काही टेन्शन नाही. असो तर देखूया आहे घरा नेते की आणखीन 4-5 गाव फिरावते. फायनली किती वाजल्यात ते पण दिसत नाही. तो ब्र 7:15 वाजल्यात शेवटीला आम्ही आल्या गावात आमच्या बस स्टॉपला. आता तळेगाव चा माझ्या बहिणीचा दीद आला होता तो म्हणतो भाऊजी 30 रुपयाचा 6 बांगड्या दिला म्हणजे 5 रुपयाला एक बांगडा आपण जाऊन तिथे कोण आपली मच्छी घेईल. बरोबर आहे. नवरा बायको दोघा जण होती मला वाशीला भेटली. नवीनच आहे वाशीला पोहोचली एक वाशीला. वाशीवरून गेली 700 करून विनवली. विनवली वरून महागावला. मग त्यांना महागावला मी बोललो काय रे तू नवीन आलेस ना मग तुम्ही येऊ नका. यायचं तर नेहमी या म्हणजे आमची पण लाईन तुटते ना. तुला यायचं असेल तर आम्ही दुसरी लाईन चेंज करू. त्याला राग आला राग देऊ नको देऊ म्हटलं तुम्ही कधीतरी परत आणलं.